पुण्यातील सदाशिवपेठेत आज एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने कोयत्याने हल्ला केला ही तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटली होती त्यावेळी एका तरुणाने धाडस दाखवत हल्लेखोराला रोखले आणि तरुणीचा जीव वाचवला लेशपाल जवळ गे असे या तरुणाचे नाव आहे हल्लेखोर कोयता उगारून तरुणीच्या डोक्यावर प्रहार करण्याच्या तयारीत होता तेवढ्यात लेशपालने थेट या तरुणाचा हात धरला आणि कोयताही सकावला त्यानंतर अनेक लोक जमली आणि तरुणीचा जीव वाचला लेशपाल जवळगे हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं त्यानंतर एक वर्ष नोकरी केली आणि आता तो दोन हजार अठरापासून पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत आहे त्याचे आई वडील आढेगावात शेती करतात लेशपाल जवळगे रोजचं काम आटपून अभ्यासिकेत निघाला होता रस्त्यात त्याला एक तरुणी पळताना दिसली त्यानं मागे पाहिल्यावर एक तरुण तिच्या मागे कोयता घेऊन धावताना दिसला हा सगळा प्रकार पाहून लेशपालनं आपली बॅग फेकली आणि थेट तरुणीचा बचाव करण्यासाठी धाव घेतली त्यावेळी तरुणीनं जवळच असलेल्या बेकरीत शिरण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीला पाहून बेकरी मालकानं आपल्या दुकानाचं शटर खाली ओढलं हे पाहून लेशपालनं त्या ठिकाणी जाऊन तरुणीवर होत असलेला हल्ला वाचवला हल्लेखोर कोयता उगारून तरुणीच्या डोक्यावर प्रहार करण्याच्या तयारीत होता तेवढ्यात लेशपालने थेट या तरुणाचा हात धरला आणि कोयताही सकावला स्थानिक तरुण मदतीला वेळीच धावून आल्याने पुण्यातील तरुणीचा जीव वाचला